आजरा तालुक्यातील हालेवाडी येथील लक्ष्मी मंदिरात पावणे सहा लाखांची चोरी चौदा तोळे सोन्यांच्या दागिन्यांसह सीसीटीव्ही यंत्रणापन चोरट्यांकडून लंपास आजरा पंचक्रोशीत खळबळ हालेवाडी तालुका आजरा येथे भरवस्तीत असणाऱ्या लक्ष्मी मंदिराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मूर्तीच्या अंगावरील पाच लाख बहात्तर हजार रुपयांचे सुमारे चौदा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली असून यामुळे आजरा तालुक्यात खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शुक्रवार दिनांक रोजी रात्री शनिवारी त्यांनी देवीच्या मूर्तीवर घालण्याकरता असणारे सुमारे चौदा तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन पोबारा केला शनिवारी सकाळी ही मंदिराची देखभाल करणारे शिवाजी पाटील हे मंदिराची स्वच्छता व मूर्तीची पूजा करण्यासाठी गेले असता सदर चोरी निदर्शनास आली घटना उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी मंदिराजवळ मोठी गर्दी केली तातडीने आजऱ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हरगुडे व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली यावेळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले सदर मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा कार्यान्वित आहेत हे चोरट्यांना माहीत होते चोरी केल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही ची संपूर्ण यंत्रणा आपल्या सोबत नेल्याने तपासावर मर्यादा येताना दिसत होत्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी आजरा